पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधल्या सातगाव पठार भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. रब्बी हंगामातील ज्वारी भुईसपाट, शेतमालासह फळबागांचं नुकसान होण्याची स्थिती. नाशकातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसासह गारपीट, गारपिटीमुळे शेतामध्ये गारांचा खच, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिकच्या निफाडमध्ये तुफान गारपिटीनं द्राक्ष बागा उद्ध्वस्त, द्राक्ष उत्पादकांचं एकरी 1.5 ते 2 लाख रुपये नुकसान. नाशिकच्या सटाणामधील ठेंगोडा गावामध्ये अवकाळीनं मोठं नुकसान, कांदा, सीताफळ, वाल, शेवगा, तूर, मका पिकांचं नुकसान, शेतकरी हवालदिल. वर्ध्यातील काही भागामध्ये तुरळक पावसाची हजेरी, पावसामुळे कापूस भिजून नुकसान होण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यामध्ये पातूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, तूर हरभऱ्यासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान, उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. नांदेडमध्ये अवकाळी पावसाची दमदार बॅटिंग, पावसामुळे नांदेडमधील अनेक सखल भागामध्ये पाणी. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या घोटीमध्ये वादळी पावसामुळे घर कोसळलं, म्हैस जागीच ठार, तर अनेक पाळीव शेळ्या गंभीर जखमी. वसई विरार नाला सुपाऱ्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, तर आजही दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहण्याची शक्यता. शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तर जनावरांच्या वैरणीसाठी साठवलेला पेंढा सुद्धा भिजला. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा थैमान, मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयाला पावसाचा फटका, रुग्णालयामध्ये पाणी साचल्यानं रुग्णांची तारांबळ. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, तासभर पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच, पावसानं वातावरणामध्ये गारठा, रब्बीचंही पीक धोक्यात. पुण्याच्या मनसरमधील पुणे नाशिक महामार्गावर गाडीवर झाड पडून मोठं नुकसान, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान, फळबागांना मोठा फटका, आमदार निलेश लंकेंकडून नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी. गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, मी सरकारला पत्र पाठवलंय, लवकर पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची पत्रातून मागणी, निलेश लंके यांची माहिती. नाशिकच्या निफाडमध्ये दादा भुसेंकडून शेतीच्या नुकसानीची पाहणी, निफाड तालुक्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका. अमरावतीमध्ये पहाटेपासून अवकाळी पावसाचा शिडकाव, तर उद्या वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा. उत्तर महाराष्ट्रामध्ये आज गारपिटीचा इशारा, बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पावसासह गारपिटीचा अंदाज. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट. मंत्री छगन भुजबळ आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर, पुण्यामध्ये मुक्कामी थांबलेल्या व्हीआयपी सर्किट हाऊसवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, भुजबळांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी. साताऱ्याच्या माण तालुक्यामधल्या सोहम शिर्के युवकानं छातीवर काढला जरांगेंचा टॅटू, जरांगे पाटलांच्या समर्थनासाठी टॅटू. आदित्य ठाकरे आज मथुरा दौऱ्यावर, 500 वर्ष जुन्या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामानंतर आदित्य ठाकरेंच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी, ठाकरे गटाच्या 10 नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवली, जानेवारीत राज्यव्यापी शिबिर, जाहीर सभाही घेण्यात येणार. ईशान्य मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वादाची शक्यता, संजय दिना पाटील यांनी ही जागा लढावी, विनायक राऊत यांचं वक्तव्य, तर राष्ट्रवादीही या जागेसाठी आग्रही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे करणार दौरे आणि सभा, जानेवारीमध्ये ठाकरे गटाकडून राज्यव्यापी शिबिराचंही आयोजन. कोकण पदवीधरसाठी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता, राज ठाकरेंनी जबाबदारी दिल्यास नक्की निवडणूक लढणार, अभिजित पानसेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी, सावनातून भाजपावर हल्ला बोल, युपीमध्ये बीजेपीमधील बी म्हणजे बेशरम आणि पी म्हणजे पब्लिसिटी, हुतात्म्यांच्या चिता जळत असतानाही राजकीय नफा तोट्याचा विचार, सावनातून टीका. तेलंगणामध्ये आज मोदी 2 सभांना संबोधित करणार, तर काँग्रेसकडून प्रियांका गांधींच्या 3 सभांचं आयोजन, यासह अमित शहा, जेपी नड्डा, मल्लिकार्जुन खरगे यांच्याही प्रचारसभा गाजणार. रत्नागिरीच्या खेड रेल्वे स्टेशनवर फुकट्या प्रवाशांकडून 86 लाखांचा दंड वसूल, ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान प्रवाशांवर कारवाई. सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यांमध्ये आता मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर थेट कारवाई केली जाणार, मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं उद्यापासून कारवाई केली जाणार. मुंबईतील हवा गुणवत्तेसाठी लवकरच सेन्सर पद्धतीची केंद्र उभारली जाणार.
आजपासून मुंबई महापालिका प्रदूषण उपाययोजनांचा आढावा घेणार. प्रदूषण नियंत्रणाच्या तत्वांचं पालन होणार नाही त्या ठिकाणी महापालिका कारवाई करणार. पुण्यात हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ सुरूच. अजूनही हवेची गुणवत्ता सुधारलेली नाही. बांधकामामुळे जवळपास 25% प्रदूषण होत असल्याचं स्पष्ट. बांधकाम व्यावसायिकांना उपाययोजना करण्याची सूचना. पुण्यात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे महापालिका अलर्ट मोडवर. शहरातील 125 बांधकाम व्यावसायिकांना कारणे दाखवा नोटीस. लवकरात लवकर उपाययोजना करा अन्यथा कारवाई करण्याचा पालिकेचा इशारा. राज्याच्या आरोग्य विभागाचा अनोखा कारभार. 5 महिन्यांपासून राज्याला आरोग्य संचालक नाही. अनेक फाईल्स आरोग्य संचालकांच्या सही विना पडून. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी लवकर आरोग्य संचालक नेमण्याची मागणी. नाशिक शहरामध्ये 15 दिवस मनाई आदेश लागू. 10 डिसेंबरपर्यंत पोलिसांच्या परवानगीशिवाय मोर्चा आंदोलन निदर्शनं करण्यास मनाई. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जेजुरीमध्ये खंडेरायाच्या मंदिरामध्ये दीपोत्सव. मंदिर परिसरामध्ये 1000 दिव्यांची उजळत. ओडिशामधल्या भुवनेश्वरमध्ये वंदे भारत ट्रेनवर अज्ञाताकडून दगडफेक. ट्रेनमधील खिडकीच्या काचांचं नुकसान. कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर दीपोत्सव साजरा. हजारो नागरिकांनी दीपोत्सवात सहभाग घेतल्यामुळे पंचगंगा नदीचा घाट लक्षलक्ष दिव्याने उजळला. रांगोळी आणि दिव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली. साताऱ्याच्या किल्ले प्रतापगडावर भवानी मातेचं मंदिर हजारो दिव्यांनी उजळलं. मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा. गुरु नानक जयंतीनिमित्त पंजाबच्या सुवर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. तर पहाटेपासूनच सुवर्ण मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. वर्ध्याच्या वागदरा इथे भाजपच्या वतीनं वंचितांची दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत सोडवण्याचं भाजपकडून आश्वासन. वर्ध्यात आम आदमी पार्टीचा वर्धापन दिन साजरा. यावेळेला सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधवांचा सत्कार. पुणे नगर रस्त्यावर टँकर पलटी. अपघात होऊन मोठ्या प्रमाणात वायू गळती. पोलीस विभागाकडून वाहतूक नियंत्रित. गोंदिया जिल्ह्यामध्ये मागील 6 दिवसांमध्ये 2,72,000 महिलांचा एसटीनं प्रवास. 93,14,000 उत्पन्न. भंडारा बाजार समितीमध्ये बारीक धानाचे भाव कडाडले. धान खरेदीसाठी मध्य प्रदेशमधील सिहोरा परिसरामधील व्यापाऱ्यांची धाव. शेतकरी वर्गामध्ये समाधान. वर्ध्याच्या हिंगणघाट समुद्रपूर सिंधी विधानसभा क्षेत्रामधील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश. आमदार समील गुडाबार, अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री नितीन मडावी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा. साताऱ्याच्या कराडमध्ये जातीवंत पशुपक्ष्यांचं प्रदर्शन. प्रदर्शनामध्ये 2 टनाचा रेडा, गोंगनूर जातीचा बैल, बुटकी गाय पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. निसर्ग चक्रीवादळामध्ये सरकारनं जाहीर केलेलं अनुदान अजूनही थकीत. रत्नागिरीमधल्या दापोली आणि मंडणगड तालुक्याला मोठा फटका. जवळपास 750 आंबा आणि काजू बागायतदारांचा समावेश.